ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. सरत्या आर्थिक वर्षात महानगरपालिकेची अंदाजपत्रकीय सभा घेऊन अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून गती देण्यात येत आहे. यासाठी सोमवारपासून बैठकांना प्रारंभ करण्यात आला. मात्र या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवकांनी दांडी मारली. यामुळे भाजपातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला. या बैठकीसाठी भाजपचे एकूण 49 पैकी केवळ 23 नगरसेवकच उपस्थित होते. त्यापैकी 5 पुरुष आणि 18 महिला नगरसेवकांचा समावेश होता. आज सोलापूर शहर महानगरपालिकेची अंदाजपत्रकीय मीटिंग कर आकारणी शहर, कर आकारणी हदवाड, कर आकारणी गौसू अशा 3 विभागांची टॅक्सच्या बाबतीत माहिती घेण्यात आली. त्यावेळेस असे कळते की 237,43,00,000 आयुक्तांनी उत्पन्न अपेक्षित धरले होते, तर मूळ जमाबंदी ह्या ठिकाणी 444 कोटीची असताना त्यांना हा 237,43,00,000 वसुलीसाठी टार्गेट देण्यात आलं होतं. पण ह्या टार्गेटच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी वसुली फक्त 63 कोटी, म्हणजे वसुलीच्या फक्त 14% आणि मूळ जमाबंदीच्या 444 कोटीच्या फक्त 10% टॅक्स वसुली देण्यात आलेली आहे. मला नागरिकांना आवाहन करायचं आहे की ह्या माध्यमातूनच की सोलापूर शहरातनी आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीच्या मागणीवरून जो शास्ती कर लावण्यात आलेला होता तो पूर्ण जवळपास माफ करण्याच्या दृष्टिकोनातून 80%, 70%, 60% माफ केले नसतानासुद्धा शहरवासियात टॅक्स भरण्यासंदर्भात उत्साह कमी आहे. कारण गोरगरिबांना परवाच कोरोनाच्या प्रादुर्भावाचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. पण ज्यांनी टॅक्स भरू शकत आहे अशा गजगंड लोकांनी जे 3 लाखाच्या वर जो टॅक्स आहे 3 लाख ते 5 लाख हा एक मोहीम महापालिकेने राबवत आहे. त्यानंतर 5 लाख ते 10 लाख आणि 10 लाखाच्या पुढचे असे जे लोक आहेत त्याची मोहीम राबवून या ठिकाणी सक्तीने वसुली करण्याच्या संदर्भात त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली. आणि त्या अनुषंगाने येत्या काळात सक्तीने वसुली करण्यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे.